दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झालेला पाहायला मिळतोय. मरकजचा हा कार्यक्रम टाळता आला असता राज्यात असं काही घडू देऊ नका असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. त्यांनी राज्यातल्या जनतेसोबत फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधलाय. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सध्या केले जात आहेत. जनतेनेही सरकारच्या सूचना पाळाव्यात असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. दिल्लीमध्ये 26 वतीनं निझामुद्दीनला मरकजचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्यावेळेला हजारो लोक त्या ठिकाणी जमले. राज्याच्या अनेक भागातून त्या ठिकाणी गेले. नंतर ते एकत्रित परत आले. आल्याच्या नंतर आपापल्या गावामध्ये गेले. यातले काही लोकांनी कदाचित या रोगाला बरोबर घेऊन जाण्याच्या संबंधीचा प्रवास केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे साहजिकच त्यानंतर हा रोग फैला होतो का अशा प्रकारचं चित्र आपल्याला ठिकठिकाणी दिसतंय. मला असं वाटतं की काही समारंभ असतात ज्याच्यात लोकांचा सहभाग असतो, पण हे जरी असलं तर आजची स्थिती लक्षामध्ये घेऊन काहीतरी पथ्यही पाळलीच पाहिजे. 8 एप्रिल हा शब्दभरात हा मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात, कब्रस्थानामध्ये एकत्र जातात आणि आपल्या नातेवाईकांचं जे हयात नाही त्यांचं स्मरण करत असतात. की आपले जे हयात नसलेले कुटुंबीय त्यांचं स्मरण घरात बसून करा. नमाज घरामध्ये पाळा. त्यासाठी एकत्रित कब्रस्थानात जाण्याचा हा प्रसंग नाही आहे. त्यांची आठवण जर ठेवायची असेल तर ती घरातच घरच्या लोकांच्या सह आठवण ठेवा. आणि 8 एप्रिलला जे निझामुद्दीनला घडलं ते आम्ही घडून देणार नाही या प्रकारची खबरदारी घ्या. 14 एप्रिल आंबेडकर जयंती याचा सोहळा हा जवळपास 1.5 महिना आपल्याकडे आपण साजरा करत असतो. आता यावेळेला हा सोहळा साजरा करण्याच्या संबंधीचा प्रसंग आहे का याचा गांभीर्याने विचार करायची गरज आहे. आपण अनेकदा हा आंबेडकर जयंतीचा काय सोहळा हा पुढे 2 महिन्यापर्यंत पुरा साजरा करत असतो. यावेळेला थोडंसं या कार्यक्रमाला पुरून नेणं शक्य आहे का याचा विचार निश्चितपणानं करायची वेळ आली आहे. या राज्यामध्ये किंवा देशामध्ये फळं भाजीपाला याची कमतरता नाही आहे. त्याशिवाय राज्य सरकारने ग्रोसरी शॉप किराणा दुकानं उघडण्याच्यासाठी संमती दिलेली आहे. फक्त त्याच्या वेळा ठरवाव्यात. पण या सगळ्या गोष्टीची उपलब्धता असताना ते मिळणारच नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण गर्दी करणं किंवा साचेबाजी करणं मला स्वतःला असं वाटतं की हे योग्य नाही. हा सबंध जो कार्यक्रम लॉकडाऊनचा जो जाहीर केलेला आहे तो कार्यक्रम आपण 2 आठवड्याच्यासाठी केलेला होता. उद्याच्या 14 तारखेपर्यंत केलेला होता. जर याच्यामध्ये आपण काळजी घेतली नाही आणि असाच रोगाचा फैलाव वाढत गेला तर हा कालावधी वाढवण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारला घ्यावी लागेल. कृपा करून ही वेळ येऊन देऊ नये यासाठी आपण पूर्णपणानं या सगळ्या नियमांचं काटेकोरपणानं पालन केलं पाहिजे हा माझा आग्रह. We'll be right back.